अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर नगरपालिका प्रशासनाचा भुंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे। जामनेर शहरातील मलिक नगर घरकुल येथे शौचालयाच्या टाकीत पडून बकरी मेल्याचा प्रकार घडलाय। गेले कित्येक महिन्यांपासून या शौचालयाच्या टाकीवर झाकण नसल्यामुळे असा प्रकार घडला असून या शौचालयाच्या टाकीत पडून या आधी देखील मुकी जनावरं ही मरण पावली आहेत। तरी देखील त्या ठिकाणचे नगरसेवक असो किंवा नगरपालिका प्रशासन असो या बाबींचा ते कुठल्याही प्रकारे गांभीर्याने विचार करत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष जितेश पाटील यांनी केला आहे। काही वेळ अगोदर शौचालयाचा जो गड्डा आहे त्या गड्ड्यामध्ये आपण बघू शकता की एक बकरी ही तिथं त्या गड्ड्यामध्ये पडलेली होती आणि तिचा जागीच मृत्यू झाला। म्हणजे कित्येक दिवसापासून म्हणा किंवा वर्षापासून म्हणा ह्या जो शौचालयाचा जो खड्डा आहे तो असाच ओपन ठेवलेला आहे। इथल्या नागरिकांनी खूपदा तक्रारही केली परंतु कोणताही नगरसेवक त्या गोष्टीकडे लक्ष द्यायला तयार नाही। आम्ही अगोदरपासून हेच सांगत आलो आहे की तुम्ही जनतेकडे लक्ष द्या, जनतेच्या जे ज्या अडचणी आहेत त्या अडचणीकडे तुम्ही लक्ष द्या। परंतु आज हे मुक जनावर या गड्ड्यामध्ये पडून मृत झालं, याच जागी जर कधी लहान पोरगा किंवा एखादी पोरगी तिथं जर आसपास जर गेलं असतं आणि त्यांच्या बद्दल जर असं झालं असतं तर खूप मोठा अनर्थ आज इथं घडलेला असतं। म्हणजे हे वाट कोणाची बघताय, हे वाट कोणाची बघताय, म्हणजे इथले नागरिक सांगताय की या अगोदरही काही बकरी इथं पडलेल्या होत्या पण त्या काढल्या, नंतर काही कुत्रेही इथं मेलेले होते। म्हणजे आतापर्यंत मुख्य प्राणी कित्येक प्राणी या शोषल्या खड्ड्यात इथं पडून मेले, म्हणजे वाट कोणाची बघताय? आता का फक्त माणसं मारायची वाट बघताय हाच प्रश्न कुठेतरी निर्माण होतो। म्हणजे सांगावं असं वाटतं की जामनेर शहराचे जेवढे नगरसेवक आहे त्यांना बाकीच्या ठिकाणी जाऊन प्रचार करायला वेळ असतो। आत्ताच बोधवाड इथं नगरपालिकेचे इलेक्शन होतं, तिथं जामनेर नगरपालिकेचे काही नगरसेवक प्रचाराला एवढं व्यस्त होते। म्हणजे तुम्ही बाकीच्या ठिकाणी जाऊन प्रचार करू शकता परंतु वार्डात तुम्हाला लोकांसाठी टाईम देता येत नाही, म्हणजे खूप मोठी शोकांतिका हे आपल्यासमोर आज जामनेर शहरातील नगरसेवकांनी हे प्रत्येक वार्डामध्ये दाखवलेली आहेत। म्हणजे 25 जुलै एक असतानासुद्धा, एक हाती सत्ता असतानासुद्धा तुम्ही वार्डाचे काम का करू शकत नाही? तुमचे हात कोणी बांधलेले हाच प्रश्न सर्वसामान्य जनता कुठेतरी निर्माण करते। मी त्यांना एकच सांगतो की लवकरात लवकर असे जिथं जिथं असे शौचालयाचे खड्डे ओपन स्पेस असतील ते आपणनी बुजावेत, कारण जर आज बकरी तिथं मेलेली, उद्या उठून जर कधी एखादी जीव जर तिथं माणसाचा किंवा लहान मुलाचा जर तिथं जीव गेला तर ह्या गोष्टीची ते वाट बघताय का? हा अनर्थ कुठेतरी टळला पाहिजे आणि या ज्या अशा घटना घडताय कुठेतरी बंद झाल्या पाहिजे, हीच विनंती करतो। तो इसके आगे पहले भी इसमें गिरे थे का कोई? हाँ, पहले भी नुकसान हुआ, मेरे पहले बकरी गिरी थी और अभी दूसरा सर गिरी तोल के आए नहीं बकरी। इथं बघा, इथं आसपास किती लहान लहान मुलं आहे। आता जर चुकून एखादी पोरगा तिकडे जर गेला, जर अशाच जर एखादी मुलगा जर इथं खेळता खेळता तिकडे गेला आणि काही अनर्थ घडला त्याची जिम्मेदारी नगरपालिका घेईल का? इथले नगरसेवक घेतील का? या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटवर लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।